विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली तसतसे अनेक दिग्गज मतदारांमध्ये फिरताना दिसू लागले. गेल्या विधानसभेला महायुती व आघाडी अशी दुरंगी फाईट अनेक मतदारसंघात झाली होती. मात्र यावेळी अनेक दिग्गजांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्यामुळं अनेक तालुक्यातील लढती या तिरंगी किंवा चौरंगी होण्याच्या शक्यता आहेत. शेवगाव पाथर्डी, श्रीगोंदा, कोपरगाव, श्रीरामपूर, अकोला आणि पारनेर येथील लढती यंदा लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. मागील वेळी जर पाहिलं तर श्रीगोंद्यामधून अनुराधा नागवडे, पारनेरमधून संदेश कारले व सुजित झावरे आणि शेवगावमधून हर्षदा काकडे या दिग्गजांनी माघार घेतली होती. यावेळी मात्र तिकिटाची वाट न पाहता हे चारही नेते आपल्या तालुक्यात सक्रिय झाले आहेत, त्यामुळे रंगत खूप वाढली. कोठे काय होऊ शकतं याच विषयाचा आमचा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी विजय गोबरे आणि आपण पाहता अहमदनगर लाईव्ह 24. अहमदनगर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2019 निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील 12 जागांवर सुमारे 116 उमेदवारांनी नशीब आजमावलं होतं. यावेळी देखील विक्रमी उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे. 2019 निवडणुकीत महायुती व आघाडी या प्रमुख पक्षांसह वंचित बहुजन आघाडी, मनसे, MIM, RPI अशा पक्षांसह तब्बल 53 अपक्ष निवडणूक रिंगणात उभे आहेत. त्यात सर्वाधिक अपक्ष हे कोपरगाव आणि नेवासा मतदारसंघात होते. या दोन्ही तालुक्यांमध्ये तब्बल 9 अपक्षांनी निवडणूक लढवली होती. त्याखालोखाल शेवगाव, राहुरी आणि नगर तालुक्यात प्रत्येकी 5 अपक्षांनी निवडणूक लढवली. राम शिंदे आणि रोहित पवार या लढतीने गाजलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात देखील 6 अपक्षांनी त्यावेळी निवडणूक लढवली होती. सर्वात कमी म्हणजेच प्रत्येकी 1 अपक्ष हा अकोले, शिर्डी आणि पारनेर मतदारसंघात होता. आता सर्वात आधी आपण गेल्या विधानसभेला कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्याच्यावरती एक नजर टाकू. अकोल्यात एकूण 4 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र तेथे भाजपचे वैभव पिचड व राष्ट्रवादीचे डॉक्टर किरण लहांटे यांच्यातच प्रमुख लढत झाली होती. त्यानंतर संगमनेर विधानसभेमध्ये एकूण 8 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तेथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व शिवसेनेच्या साहेबराव नवले यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली होती. आता त्यानंतर शिर्डी. तर शिर्डी विधानसभेसाठी 5 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तेथे भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील व काँग्रेसचे सुरेश थोरात यांच्यात प्रमुख लढत झाली होती. कोपरगाव विधानसभेसाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तेथे भाजपच्या स्नेहलता कोल्हे, राष्ट्रवादीचे आशुतोष काळे, अपक्ष राजेश परजणे आणि भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विजय वहाडणे यांच्यामध्ये लढत झाली होती. श्रीरामपूर विधानसभेसाठी 11 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तेथे शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसचे लहू कानडे आणि अपक्ष रामचंद्र जाधव यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली. आता जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार उभा असणारा कोणता तालुका होता, मतदारसंघ होता, तर तो म्हणजे नेवासा. नेवास्यामध्ये तब्बल 17 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते. मात्र भाजपच्या बाळासाहेब मुरकुटे आणि शेतकरी क्रांतिकारी पक्षाच्या शंकरराव गडाख यांच्यातच मुख्य लढत झाली होती. आता त्यानंतर शेवगाव. शेवगाव विधानसभेसाठी तब्बल 9 उमेदवार रिंगणात होते. तेथे भाजपच्या मोनिका राजळे व राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांच्यातच मुख्य लढत पाहायला मिळाली. त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे राहुरी. राहुरीमध्ये एकूण 7 उमेदवार रिंगणात होते. तेथे भाजपचे शिवाजी कर्डिले व राष्ट्रवादीचे प्राजक्त तानपुरे यांच्यातच मुख्य लढत झाली होती. आता पारनेर. पारनेर विधानसभेसाठी गेल्या विधानसभेला 6 उमेदवार रिंगणात होते. मात्र शिवसेनेचे विजय औटी व राष्ट्रवादीचे निलेश लंके यांच्यातच लक्षवेधी लढत पाहायला मिळाली. नंतर नगर विधानसभा मतदारसंघ. नगरच्या विधानसभेच्या आखाड्यामध्ये गेल्या विधानसभेला तब्बल 12 उमेदवार रिंगणात होते. तेथे राष्ट्रवादीचे संग्राम जगताप व शिवसेनेचे अनिल भैया राठोड यांच्यामध्येच मुख्य लढत झाली. श्रीगोंदा विधानसभेला तब्बल 11 उमेदवार त्यावेळी रिंगणात होते. परंतु श्रीगोंदा विधानसभेचा विचार केला तर गेल्यावेळी भाजपचे बबनराव पाचपुते व राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांच्यामध्येच मुख्य लढत पाहायला मिळेल.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल 12 उमेदवार रिंगणात होते. तेथे भाजपचे अरुणराम शिंदे व राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यातच मुख्य लढत झाली आणि विशेष म्हणजे या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीमध्ये अनेक जिल्हा परिषद सदस्यांना आमदार होण्याची ढोळे लागतात. नगर जिल्हाही याला अपवाद नाही. नगर जिल्ह्यातूनही 2019 निवडणुकीमध्ये तब्बल 5 ZP सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामध्ये तत्कालीन सभापती अनुराधा नागवडे, सदस्य संदेश कारले, हर्षदा काकडे, प्रभावती ढाकणे आणि शेवटच्या दिवशी यांनी माघार घेतली. मात्र कोपरगावमधून अपक्ष म्हणून राजेश परजणे आणि अकोल्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून किरण लहामटे या दोन तत्कालीन ZP सदस्यांनी निवडणूक लढवली. त्यामध्ये किरण लहामटे हे विजयी झाले आणि आमदारही झाले. गेल्यावेळी 12 आमदारांमध्ये किरण लहामटे हे एकमेव आमदार असे होते की जे जिल्हा परिषदेतून थेट विधानसभेत पोहोचले. आता गेल्यावेळी ज्यांनी माघार घेतली होती अशा माघार घेतलेल्या तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य यावेळी मात्र निवडणुकीच्या पुन्हा एकदा तयारीत आहेत. काँग्रेस सोडून अजितदादा गटात आलेले अनुराधा नागवडे असतील या श्रीगोंद्यातून इच्छुक आहेत. कोणत्याही स्थितीत ही निवडणूक लढायचीच असा त्यांचा संकल्प आहे. अजितदादा गट हा सध्या महायुतीत आहे. विद्यमान आमदार असल्याने श्रीगोंद्याच्या जागेवर भाजपचा दावा आहे. त्यामुळे अजितदादा गटाला जागा सुटण्याची शक्यता फारच कमी आहे. अजितदादा गट हा महायुतीतून बाहेर पडला तरच नागवडे यांचे उमेदवारीचे स्वप्न पूर्ण होईल. पण सध्याचा त्यांचा मूड पाहता त्या अपक्ष लढतील अशी शक्यता आहे. आता पारनेर मतदारसंघाचा विचार केला तर तिथे असंच आहे. गेल्यावेळी माघार घेतलेले ठाकरे गटाचे संदेश कारले व सुजित झवरे पाटील यावेळी निवडणुकीच्या तयारीत आहेत. मात्र ही जागा वाटपात कुणाला मिळेल यावर सगळी गणितं अवलंबून असतील. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी श्रीगोंद्यात पारनेरमधून राणी लंकेंचे तर श्रीगोंद्यातून साजन पासपुते यांचे नाव घोषित केले होते. त्यामुळे पारनेरमधून इच्छुक असलेले संदेश कारले यांची गोची झाली. गेल्या वर्षभरापासून ते पारनेरमधून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. मात्र संजय राऊत यांनी राणी लंकेंचे नाव घोषित केल्याने महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार गटाला सुटण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. असं जर झालं तर संदेश कारले काय करणार हे पाहावं लागेल. काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट मातोश्री गाठत उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. ती भेट फलदायी होते का हे देखील येत्या काळात आता पाहावं लागेल. सुजित झावरेंचंही काहीसं तसंच आहे. महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाला सुटण्याची शक्यता आहे. शिंदे गट माजी आमदार विजय औटी यांना आपल्याकडे घेऊन पुढे करू शकतो. आणि असं जर झालं तर झावरेंचे आमदार होण्याचे स्वप्न यावेळी देखील अपूर्ण राहील अशी शक्यता आहे. आता जर आपण शेवगाव पाथर्डीमध्ये पाहिलं तर हर्षदा काकडेंनी बैठका प्रचार फेऱ्या आदींचा धडाकाच लावला आहे. गेल्यावेळी त्यांनी माघार घेतली होती मात्र यावेळी लढणारच असं त्यांनी सांगून टाकले. महायुती किंवा महाविकास आघाडीकडून त्यांना तिकीट मिळणं अशक्य दिसतंय. कारण महायुतीकडून विद्यमान आमदार मुनिका राजळे, राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले हे दिग्गज अगोदरच तिकिटाच्या रांगेत आहेत. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे यांचंही नाव फिक्स समजलं जात आहे. त्यामुळे लढायचं असेल तर अपक्ष हाच पर्याय काकडे समोर राहतो. यावेळी त्या लढणार की दरवेळीप्रमाणे ऐनवेळी माघार घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.